आणि आता पुण्यामधून एक महत्वाची बातमी. रवींद्र धंगेकर यांना पुण्यातून उमेदवारी मिळाल्यामुळे काँग्रेस नेते आबा बागुल नाराज झाले आहेत. आबा बागुल यांनी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये मूक आंदोलन केलेलं आहे. रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारी विरोधामध्ये आबा बागुल यांनी आंदोलन केलं. काळ्या फिती लावून आबा बागुल यांनी कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केलं आहे. पुण्यामध्ये निष्ठेची हत्या असं त्यांनी म्हटलंय. पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये त्यांनी मूक आंदोलन केलंय. रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर आबा बागुल यांनी या ठिकाणी आंदोलन केलंय. याआधी आबा बागुल यांच्या मुलानं देखील निष्ठेची हत्या असा पोस्टर व्हायरल केलं होतं.